एकदा एक तरुण मुलगी एका संत महात्म्याकडे गेली आणि त्यांना अर्जवाने विनंती करत म्हणाली, माझे बाबा ना, माझे बाबा गेले अनेक महिने आजारी असल्यानं त्यांना स्वतःहून काही हालचाल तर करता नाहीच येत, परंतु ते रुग्णशैला घेऊन येत, तुम्ही एकदा ना येऊन त्यांना भेटाल का प्लीज? का नाही, हो नक्कीच येईन मी, करुणा सागर असलेले संत असं उद्गारले. त्या घरी भेट दिली असता त्या संतांना असं दिसलं की रुग्णशैला घेऊन असलेल्या त्या वृद्ध व्यक्तीच्या पलंगा शेजारी एक रिकामी खुर्ची ठेवलेली आहे. तुम्ही कदाचित मी येण्याची वाट पाहत होता असं दिसतंय. त्या खुर्शीकड ते संत पाहत म्हणाले, नाही नाही तसं नाहीये. ती वृद्ध व्यक्ती उद्गारली. त्यानंतर ती वृद्ध व्यक्ती विनंतीच्या स्वरात म्हणाली, महाराज कृपया खोलीचं ते दार लावून घ्याल का? संतांनी दार बंद केल्यावर वृद्ध व्यक्ती पुन्हा बोलायला लागली, खरं सांगायचं तर या क्षणापर्यंत ना मी या रिकाम्या खुर्चीचं रहस्य कोणापुढे उघड नाही केलं. अगदी माझ्या लाडक्या मुलीला आहे ते ठाऊक नाही, तुम्हाला म्हणून सांगतो. संपूर्ण आयुष्यभर प्रार्थना कशी करतात ते मला कधीच समजलं नाही. नित्यनियमानं देवळात जाण्याचा परिपाठ हा कटाक्षानं पाहूनही मला प्रार्थनेचा खरा अर्थ कधी समजलाच नाही. परंतु 4-1 वर्षापूर्वी माझा एक मित्र मला भेटायला आला आणि त्यानं मला सांगितलं की मी माझी प्रार्थना थेट परमेश्वराला सांगू शकतोय. त्या मित्रानं मला असं सांगितलं, आपल्या समोर एक रिकामी खुर्ची ठेवायची आणि तिथं प्रत्यक्ष परमेश्वर स्थानापन्न झालेलं आहे असं समजून समोर कोणी असताना आपण जसं त्या व्यक्तीशी संवाद साधतो ना, तसाच संवाद खुर्चीत बसलेल्या परमेश्वराशी साधायचा. परमेश्वर आपली प्रार्थना अगदी काळजीपूर्वकपणे ऐकत असतोय. आणि मग माझ्या मित्राचा हा सल्ला मी जसा जसा न चुकता पाळायला लागलो ना, तसा तसा तो मला अधिकच आवडायला लागला. त्यानंतर आता रोज 2 तास मी परमेश्वराशी गप्पा मारत असतोय. मात्र हा माझा संवाद माझ्या लेकीच्या दृष्टीला पडू नये याची मी दक्षता घेत असतोय. कारण जर एका रिकाम्या खुर्शीकडे पाहून मी गप्पा मारतोय असं जर तिनं पाहिलं ना, तर तिचा गैरसमज होईल की आजारपणामुळे माझ्या डोक्यावर परिणाम झालाय. त्या वृद्ध व्यक्तीचा हे शब्द ऐकून संत महात्मे हेलावून गेले. प्रेम आणि भावनांचं मिश्रण असणारे अश्रू त्यांच्या डोळ्यातून वाहायला लागले. आपल्या आश्रमात परतण्यापूर्वी संतांनी त्या वृद्ध व्यक्तीच्या माथ्यावर आपला वरदहस्त ठेवला आणि म्हणाले, तुम्ही ना तुम्ही सर्वोच्च पातळीची भक्ती करत आहात. तुमच्या या साध्या भोळ्या भक्तीमध्ये कधीच खंड पडू देऊ नका. 5 दिवसांनी त्या वृद्ध व्यक्तीची मुलगी संतांना भेटण्यासाठी त्यांच्या आश्रमात गेली आणि वंदन करून तिनं त्यांना सांगितलं, त्या दिवशी तुमच्याशी भेट झाल्यानं माझ्या बाबांना अत्यानंद झाला. पण काल सकाळी ते देवाघरी गेले. त्या दिवशी ना मी कामासाठी निघण्यापूर्वी त्यांनी मला हाक मारली आणि मोठ्या प्रेमानं त्यांनी माझ्या कपाळावर ओठ टेकवलं. यापूर्वी कधी न दिलेल्या एका प्रकारच्या त्या आत्मिक आनंदानं आणि त्या शांततेनं त्यांचा चेहरा राहून गेला होता. परंतु त्यांच्या डोळ्यात मात्र अश्रू होतं. संध्याकाळी मी जेव्हा घरी परतले तेव्हा एका अद्भुत दृश्यानं मी थक्क झाले. गेले काही महिने ज्यांना मदतीशिवाय स्वतःला कोणती हालचाल करता येत नव्हती ते माझे बाबा पलंगात उठून बसले होते. परंतु त्यांचं मस्तक मात्र त्यांच्या पलंगाशेजारी ठेवलेल्या खुर्शीवर होतं. जणू काही त्यांनी कोणाच्या तरी मांडीवर डोकं ठेवलंय. नेहमीप्रमाणे खुर्ची रिकामीच होती. जगाचा निरोप घेताना बाबाने खुर्शीवर डोकं का बरं ठेवलं होतं? महाराज याचं कृपया उत्तर मला द्याल का?
त्या वृद्ध व्यक्तीच्या मृत्यूची वार्ता ऐकून संत महात्म्यांना ढसाढसा रडू आलं आणि आपल्या दोन्ही हात आकाशाकडे उंचावून ते कळवळून परमेश्वराची प्रार्थना करायला लागले. हे प्रभू, जेव्हा या जगाचा निरोप घेण्याचा माझा क्षण येईल ना, तेव्हा मी देखील या मुलीच्या बाबासारखाच निरोप घ्यावा. एवढी कृपा माझ्यावर करा. श्रोते हो, प्रभूच्या मांडीवर मस्तक ठेवून जगाचा निरोप घ्यायचा असेल तर प्रत्येक क्षणी तो सर्वत्र आहे हा विश्वास आधी निर्माण करता यायला हवाय. असं ज्याला जमेल ना, त्याला परमेश्वराचं प्रेम प्राप्त करणं हे कधीच अशक्य नाही. आणि मानव जन्माची हीच तर इति कर्तव्यता आहे. इति कर्तव्यता आहे.